अमळनेर येथे सभेसाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. कार्यकर्त्यांना अटक. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले म्हणून 25 ते 35 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी नेते रात्री झोपेत देखील मोदींच्या नावाने दचकून उठतात. 5 पिढ्या झाल्या तरी गरिबी गेली नाही, मात्र त्यांच्या नेत्या व चेल्या चपाट्यांची गरिबी कधीच गेली नाही. काँग्रेसने गरिबी हटवली पण ती त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची. ऑनलाईन पैसे डायरेक्ट खात्यांवर जात आहेत, त्यामुळे योजनेतील लाभार्थी ते सरकार त्यांच्यातील दलाली बंद झाली. पाडळसरे धरण पूर्ण करण्याचे काम आमचेच सरकार करेल असे आश्वासन दिले. ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे. जगातील भारत तिसरी अशी शक्ती आहे की ज्या देशातील सैनिकांना कोणी हात लावला तर त्या देशात घुसून ठोकतात. पुरावे आधी मागितले असते तर तुमच्या नेत्याला रॉकेटला बांधले असते, म्हणजे तुम्हाला पुरावा मिळाला असता. या सभेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, विधानसभा परिषद सदस्य स्मिताताई वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी खासदार एम के पाटील, माजी सभापती श्याम अहिरे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अस्मिता पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेनेचे नेते डॉक्टर पिंगळे, ॲडव्होकेट व्ही आर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, डॉक्टर बी एस पाटील, अमळनेर नगरपालिकेच्या अध्यक्षा पुष्पलता पाटील व जळगाव लोकसभेचे भाजपा उमेदवार उन्मेष पाटील हे उपस्थित होते. अजय भामरे, अमळनेर, प्रतिनिधी.